विधान परिषदेच्या निवडणुका गटबाजी ठरणार उमेदवारांसाठी डोकेदुखी। अखेर काँग्रेसचा आडवाळींना पाठिंबा, राष्ट्रवादीचा बंडखोर मैदानात। यशोधरा येथे ई रिक्षा पार्किंगवरून तरुणीची हत्या। इंदोर पुरी एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघू लागल्याने ट्रेन थांबवण्यात आली। जिल्ह्यात होणार 22 जानेवारीला पक्षीगणना। हुडकेश्वर ठाणे अंतर्गत उपहारगृहात तव्याने वार करून खुनाचा प्रयत्न। गणेश पेठेत MD ड्रग्ससह विद्यार्थी ताब्यात। सदर येथील घटना, नवनीत सिंग तुली याने दिली काल रात्री 3 कारांना धडक। रणजी करंडक, विदर्भाने गुजरातवर मात करून सनसनाटी विजयाची नोंद केली। अजनी पोलिसांची जीपवरील स्टंटमॅनला अटक। गोरेवाड्याच्या निसर्ग ट्रॅकवर नीलगाईंची शिकार। सदर येथील घटना, रंगूनवाला बंधूंनी हॉटेल व्यावसायिकाची केली लाखोंची फसवणूक। हुडकेश्वर येथील घटना, ठेकेदाराच्या घरात दिवसा ढवळ्या घरफोडी। आंबेडकर भवनासाठी आजपासून बेमुदत संप आंदोलन। लकडगंज येथील घटना, तरुणीचा विनय भंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक। काँग्रेसचे आज होणार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। SEBने महादुला पंचायतीच्या लिपिकाला लाच घेताना पकडले। नागपुरात थंडीपासून दिलासा, किमान तापमानात 13.6 अंशांची घसरण। कलम 144 च्या अंमलबजावणीसाठी हंसापुरी खाणीतील तृतीय पंथांचे समर्थन। आजपासून नागपुरात भरणार इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।